नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे चटपटीतशी मुरमुऱ्याची ओली भेळ बनवणार आहोत ही वेळ साधारणतः सगळ्यांनाच आवडते चला तर मग बघूया यासाठी काय घेतलं आहे इथे अर्धा बाऊल मुरमुरे घेतले आहेत फरसाण घेतला आहे खारी बुंदी बारीक शेव एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कांदा घेतला आहे चिंचगुळाची चटणी कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची चटणी भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला काळं मीठ आणि कोथंबीर चिरून घेतली आहे लाल तिखट चला तर मग आता आपण भेळ बनवूयात एका मोठ्या बाउलमध्ये आपण मुरमुरे घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित कालवता येईल भेळ आणि भेळ साधारणतः आपल्याला जेव्हा खायची ते आहे तेव्हाच ऐन वेळेस बनवायची आधी बनवून ठेवली तर ती खूप सॉफ्ट होते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे साधारण भेळ बनवताना सगळं साहित्य असं बारीक चिरून घ्यायचं आणि एकसारखं चिरायचं मग ती दिसायला खूप छान दिसते पावचमचा आपण चाट मसाला घेतलेला आहे यामुळे भेळ चटपटीत होते आता आपण भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे आणि काळं मीठ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे कैरीचा सीजन असला तर कैरी देखील आपण याच्यात बारीक चिरून टाकू शकतो त्यामुळे भेळ अजून खूप छान होते आता आपण हे व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे पाव चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर आपण इथे कोथंबीर मिरची आणि पुदिना याची चटणी बनवली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिलेली आहे चिंचगुळाची आंबट गोड चटणी इथे आहे याचीही लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता आपण पुन्हा एकदा ही वेळ व्यवस्थित मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने ती व्यवस्थित मिक्स करायची आहे म्हणजे सगळं चटण्या आपल्या भेळेला व्यवस्थित लागतील आता याच्यात खारी बुंदी टाकलेली आहे ती आपल्याला जेवढी हवी असेल आपल्या आवडीनुसार आपण फरसान मू फरसान बुंदी हे सगळं टाकणार आहोत आता थोडी बारीक शेव आपण टाकतो आहेत बाकीचे आपण वरतून सर्व करताना टाकूयात कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा ही भेळ व्यवस्थित मिक्स करायची आहे भेळ थोडीशी कोरडी वाटत असेल तर आपण अजूनही चटण्या टाकू शकतो ही, ही भेळ मला थोडी कोरडी वाटते आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये अजून हिरवी चटणी टाकलेली आहे आणि चिंचगुळाची चटणीही आपण याच्यामध्ये अजून टाकणार आहोत ही ओली भेळ आहे त्यामुळे चटणी जरा अशी व्यवस्थित लागली का मग छान वाटते असं व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि आपण पुन्हा एकदा बघूया ही भेळ आता व्यवस्थित झालेली आहे म्हणजे सगळ्या चटण्या फरसाण एकजीव झालेला आहे तर आपली भेळ सर्व करण्यासाठी रेडी आहे एका प्लेटमध्ये आपण ती आता सर्व करून घेऊयात चटपटीत अशी भेळ आपली रेडी झालेली आहे आता आपण यावर यावर वरतून आपण जे फरसाण काढून ठेवलं होतं ते टाकणार आहोत त्याचबरोबर आपण बारीकशे व्याच्यावर टाकलेली आहे आणि चटपटीत अशी वेळ रेडी झाली आहे तुम्हीही ही वेळ अवश्य करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल बाहेरच्या गाड्यांवर खाण्यापेक्षा अशी चटपटीत भेळ जर आपण घरी बनवली तर मुलेही खुश होतील आणि ती हेल्दीही राहील तुम्हाला जर ही माझी भेळ आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद